हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला माझी सकाळ सकाळची रुटीन शेअर करणार आहे मी सकाळी सकाळी कशी काम करते ते दाखवणार आहे तर आता मी ब्रश केला आणि तोंडावर थोडंसं पाणी मारलं आहे तर तोंडावर पाणी मारल्याच्यानंतर आपली डोळ्यावरची झोप जाते आणि मी सकाळी सहा वाजता उठली आहे आज आता उठल्याच्या नंतर मग मी पहिलं ब्रश वगैरे करते आणि चेहरा सोड थोडासा साफ करते आणि पाणीही पिते मी काही न खाण्याच्या आधी काहीजण म्हणतात की काही खाण्याच्या आधी जर पाणी पिलं तर चांगलं नसतं पण मला ती सवय लागलेली त्यामुळे मी ब्रश केल्याच्यानंतर पहिलं पाणी पिते आणि आता मी बाहेरचा पोर झाडून घेत आहे कारण मी सकाळी सकाळी झाडू मारते बाहेर उठल्यावरती आणि दोन तीन दिवस झाले आमची कचरा गाडी आलेलीच नाही आहे त्यामुळे कचरा पण खूप साचला आहे तर तो मी आता सगळा झाडून वगैरे एकत्र करून ठेवणार आहे आणि पोर्चमध्ये आता मुलंही थोडेसे हुशार झाले चप्पल बूत वगैरे स्टँडवर ठेवतात त्यामुळे जास्त पसारा नसतो खाली फक्त झाडे झाडू मारायचा असतो आणि आता पोर्चमधला झाडू मारल्याच्या नंतर बाहेर अंगण आहे तर तिथेही मी झाडू मारते आणि पाणी आलेलं होतं त्यामुळे मी आधी पाणी मारून घेतलं आणि नंतर मग मार झाडू मार मारते कारण पाणी मारल्याच्यानंतर धूळ उतात नाही आणि मातीही दबून बसते त्यामुळे झाडायला सोपं जातं म्हणून मग मी पाणी मारल्याच्यानंतर बाहेर अंगणात झाडू मारते आणि मग त्यानंतर सगळं अंगण स्वच्छ झालं की मग मी घरात जाऊन बाकीची कामे आवरते आणि दोन दिवसापासून कचरा गाडी आली नाही त्यामुळे आम्ही जे झाडाच्या फांद्या तोडल्या होत्या त्याही तिथंच ठेवायला लागल्या कारण दुसरीकडे कचरा टाकायला जागा नाही आहे जेव्हा कचरा गाडी येईल तेव्हाच कचरा टाकायला लागतो आणि आता माझं झाडू मारून झाला आहे बाहेरचा तर मी बेडमध्ये आलेली आणि रात्रीची मी ब्लाऊज शिवते त्यामुळे हा पसारा सगळा तसाच पडतो आणि ब्लाऊज शिवल्याच्यानंतर ताकद होत नाही सगळं आवरायची रात्री झोपायच्या वेळेस त्यामुळे मी तसंच सोडते आणि सकाळी उठल्या उठल्या आवरते मशीनचा पसारा आणि त्यामुळे मग सगळा पसारा असतो सकाळी सकाळी म्हणून मग मी तो सगळा पसारा आधी आवरून घेते तर काय काय शिवलं आहे ते साईडला ठेवते आणि चिंद्या वगैरे साईडला टाकून देते आणि जे साईडला ठेवायचं आहे ते ठेवते मशीन वगैरे पुसून काढते आणि मशीनवरती पण खूप सारी धूळ साचलेली असते दिवसभराची तर जे शिवायचं बाकी होतं ते मी वरती कपडा काढून ठेवला आणि बाकीची चिंद्या मी साठवून ठेवते कारण चिंद्या साठवल्याच्यानंतर ता त्या उपयोगाला येतात काही जण माझ्याकडून चिंद्या घेऊन जातात आणि उशा बनवतात किंवा मग मी गावी पण देत असते चिंध्या कारण गावी चूल आहे आणि चूल पेटवण्यासाठी चिंध्या खूप उपयोगाला येत्या तर मी आता येथे बेडशीट पण झटकून घेते आणि बेडशीट धुवायला टाकायचं होतं म्हणून मग मी ते बेडशीट साईडला काढलं आहे आणि दुसरं अंथरते आणि मी बेडशीट अंथरायला पूर्ण मोकळं सोडत नाही पूर्ण गाली खाली खेचून गादी खाली पूर्ण हे पॅक करून घेते त्यामुळे बे बेडशीट सटकत नाही आणि व्यवस्थित बॉक्स सारखं राहतं दिवसभर तसंच तसंच राहतं ते सरकत नाही आणि आता बाकीचाही धुवायचे कपडे मी बाथरूममध्ये ठेवून देते आणि आणि सकाळी सकाळी मशीन साफ करून कडापे वगैरे साफ करून घेतले आणि झाडू मारला तर खूप छान आणि फ्रेश वाटतं आणि कस्टमरही दिवसभर येत असतात त्यामुळे घरात पसारा दिसला की कोणी नाव नको ठेवायला म्हणून मी सकाळी उठल्या उठल्या झाडू मारून घेते कारण गर... कोणी जर आलं तर म्हणतील बघा यांच्या घरात झाडूसुद्धा मारलेला नसतो म्हणून मग मी सकाळी उठल्या उठल्या झाडू मारून घेते आणि आमचं पूर्ण घर स्वच्छ झाडू मारण्यासाठी मला अर्धा ते पाऊन तास लागतो जिना वगैरे सगळं झा पूर्ण जर स्वच्छ एक एक सोबत जर झाडायचं म्हटलं तर मला अर्धा पाऊन तास लागतोच लागतो सगळं आवरून झाडण्यासाठी आणि सगळा झाडू मारून झाल्याच्या नंतर मी माझी स्वतःचे आंघोळ वगैरे आवरून घेत असते आणि आताच माझे आंघोळ वगैरे सगळं आव टोपलेलं आहे आणि आता वाजले साडेसात तर मी आता देवपूजा करणार आहे आणि देवपूजा करण्यासाठी आता देवांना आंघोळ वगैरे घालायची देवघर स्वच्छ साफ करायचं सा। आणि नंतर मग देवपूजा करायची तर आम्ही देवघर बेडरूममध्ये दे ठेवतो कारण आम्ही हॉलमध्ये झोपायला असो म्हणून मग बेडरूममध्ये दे देवघर ठेवतो आणि मशीनचं कामही माझं तिथेच असतं त्यामुळे मग देवघर आम्ही इथेच ठेवतो कारण ह्या कोपऱ्यामध्ये जास्त कुणाचं येणं जाणं नसतं म्हणून देवघर इथेच ठेवतो आम्ही तर आता देवपूजा झालेली आहे आणि देवाला दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावून मग मी बाकीच्या कामांना सुरवात करणार आहे तर कधी कधी माझे मिस्टरही देवपूजा करतात किंवा मीही करते ज्याला वेळ भेटेन ते देवपूजा करून घेत असतं आणि देवपूजा केल्याच्या नंतर मन प्रसन्न होत असतं त्यामुळे सकाळी उठल्यावरती आपण देवपूजा केलीच पाहिजे आणि तुळशीलाही पाणी घालत आहे मी आता सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालायचं असतं चांगलं असतं ते तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या चेहऱ्याची काळजी कशी घेते तर मी आज तुम्हाला दोन प्रोडक्टचा रिव्ह्यू सांगणार आहे आणि त्याचा रिझल्टही खूप छान आहे तर मी ते सांगते आता तुम्हाला काय आहे तर आणि आता मी तुम्हाला दोन प्रोडक्टचा रिव्ह्यू सांगणार आहे त्यातला हा एक आहे फेशवॉश तर हा आहे मामा आरचा विटॅमिन सी वॉश अँड विटॅमिन सी अँड टर्मरिक असा फेसवॉश आहे हा आणि याचा रिझल्ट खूप छान आहे तर हा दिवसातून दोन तीन वेळा वापरायचा आणि यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत ते इन्ग्रेडियंट्स आपण इथे वाचवू शकतो हा फेसवॉश वापरल्याच्यानंतर आपल्या स्किनचा ग्लो चांगला होतो आणि हा पूर्णपणे नैसर्गिक आहे मामा नैसर्गिक प्रॉडक्ट बनवतं तर तो। पूर्ण नैसर्गिक आहे हंड्रेड पर्सेंट नैसर्गिक आहे हे प्रॉडक्ट तर वापरल्याच्यानंतर काही साईड इफेक्ट होत नाही तर त्यामध्ये विटॅमिन सी आणि टर्मरिक हे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत आणि अजून काही इन्ग्रेडियंट्स आहेत तर यामध्ये निम लिप ग्लिसरीन सोडियम आणि अलोवेरा ऑइल आहे तर हे पूर्ण इन्ग्रेडियन्स नैसर्गिक आहेत आणि तर हा फेशवॉश आपल्याला दोनशे एकोणपन्नास रुपयांमध्ये मिळतो आणि यूज करायला पण खूप सोपं आहे दिवसातून तीन वेळा यूज करायचा चेहऱ्यावरती जे पिंपल्स वगैरे किंवा चेहऱ्यावर थोडासा काळवंडलेला पण आलेला तो सगळा दूर होतो यामुळे तर हे फेसवॉश खूप छान आहे त्यासोबत मी अजून एक प्रोडक्ट वापरते ते म्हणजे मार्च स्किन एल्युमिनॅट फेस क्रीम तर यामध्ये पण टर्मरिक आणि विटॅमिन सी मेन इन्ग्रिडियंट्स आहेत आणि यामध्ये खूप सारे अजून इन्ग्रिडियंट्स आहेत ते इथे दिलेले आहे आपण इथे वाचू शकतो आणि त्याच्या खाली त्याचा वापर कसा करायचा तेही दिलेलं आहे म्हणजे यूज कसं करायचं हेही तर पूर्णपणे सांगितलेलं आहे त्यांनी तर हे दोन प्रोडक्ट पंधरा वर्षाच्या आधी नाही लावू शकत ज्यांचे वय पूर्ण पंधरा वर्ष झालेले आहे त्याच्या पुढेच ही क्रीम वापरू शकतात असं सा सांगितलेलंही आहे की पंधरा वर्षाच्या नंतरच याचा वापर केला जातो तर हे सिरम तीस ग्रॅमचं आहे आणि पाचशे नव्याण्णव रुपयांमध्ये आपल्याला मिळते तर मामा प्लास्टिक है। हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे त्यामुळे ते हे प्लॅस्टिक दर महिन्याला रिसायकल करतं आणि आपण जर त्यांचे प्रॉडक्ट घेतले तर ते आपल्या नावाने एक झाड लावतात तर अर्थ हे इंडियन ब्रँड आहे हे प्रॉडक्ट घ्यायचे असतील तर मी दिलेल्या कुपन कोडवरून जर तुम्ही घेतले तर तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार आहे आणि माझा कुपन कोड आहे सुरेखा दोन हजार बावीस असा कुपन कोड आहे माझा जर तुम्ही त्यावरून घेतले तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार आहे तर माझा कुपन कोड हा फक्त ॲमेझॉन मामा आर्ट आणि नायका या ब्रँडलाही लागू या ब्रँडवरतीच लागू होणारा आहे तर जर पाहिजे असेल तर तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि आता चला मी तुम्हाला याचा यूज कसा करतात ते दाखवते आणि तर हा वॉश खूप छान आहे त्यामध्ये लेमन आणि हळदी आणि विटॅमिन सी आहे त्यामुळे सेंट ही खूप छान येतो आणि तो फक्त आपल्या चेहऱ्या धुवायचा आहे या प्रकारे लावा चेहऱ्याला लावायचा आणि चेहरा काढायचा आणि हा फेसवॉश सगळ्या स्किनच्या प्रकारावरती चालतो ऑइली ड्राय अशा सगळ्या स्किन वरती चालतो आणि मेन्स आणि वुमन्स दोघेही वापरू शकतो आणि पिंपल्स वगैरे आणि खूप जास्त कमी होतात जास्त येती नाही चेहऱ्यावरती आणि चेहऱ्याला ग्लो पण येतो तर किती छान दिसतो चेहरा धुतल्याच्या नंतर आणि दोन तीन वेळा वापरायचा दिवसातून आणि आता आपण सिरम कसं वापरायचं ते बघू आहे आणि त्या पंपने आपल्याला क्रीम घ्यायची हातावरती आणि बोटाच्या साहाय्याने लावायची टॅप टॅप करून आणि अशा प्रकारे पूर्ण ते स्किन मध्ये ऑब्झर्व होऊन जाते पिंपल्स वगैरे डार्क सर्कल आणि पिंपल्सचे जे डाग येतात ना काळे ते पण जातात आणि चेहऱ्यावरती ब्राईटनेस पण वाढते तर आता मी किचन मध्ये आलेली आहे आणि मी किचन रात्रीच स्वच्छ करून ठेवत असते हो पण सकाळी उठल्यावरती पण एक हात मारून घेत असते किचनवरती कारण रात्रीचे कॉक्रोच वगैरे सगळं फिरतात त्यामुळे मग मी सकाळी उठल्यावरती पण चांगला स्वच्छ हात मारून घेते किचनला म्हणजे स्वच्छ वाटतं जरा आणि त्यानंतर मग मी आणि किचनमध्ये झाडू मारताना दिवसातून एकदा तरी काना कोपरा सगळा व्यवस्थित झाडू मारून घ्यावा म्हणजे आपलं किचन स्वच्छ राहतं आणि खराबही होत नाही जाळे वगैरे पण होत नाही आणि जेव्हा जाळे दिसेल त्या त्या वेळेस आपण ते झटकून घेतलं तर जास्त आपल्याला तकलीफही होत नाही आणि पूर्ण कानाकोपरा जर झाडून घेतला तर दिवसभर किचन स्वच्छ दिसते तर आता मी ते रॅकला भांडे लावून घेत आहे आणि माझी रॅक थोडीशी छोटी पडती भांडे लावायला त्यामुळे मग मी एकाच एक भांडे ठेवते आणि मग लावते कारण रॅक छोटी आहे आणि छोटे छोटे भांडे जरा जास्त आहेत म्हणून मग एकाच एक भांडे ठेवून मग मी लावते आणि आता विचार चालू आहे अजून एक रॅक घ्यायचा सेम अशीच रॅक घेणार आहे मी तर बघू आता जेव्हा होईल तेव्हा घेईल आणि तोपर्यंत तो आता अशीच भांडे लावायला लागतील एकात एक ठेवून तर मी आता सगळे भांडे लावून घेते आणि भांडे मी रात्रीच घासून ठेवलेले असतात आता भांडे वगैरे लावून झालेले आहे आणि मी माझ्या स्वतःसाठी चहा बनवते मला सकाळी चहा लागतो आणि जर चहा नाही घेतला सकाळी तर माझं दिवसभर डोकं दुखतं त्यामुळे मग मी सकाळी सकाळी चहा घेते आणि आता चहासोबत मी दूधही गरम करायला ठेवते म्हणजे दोन्ही कामं एकसोबत होऊन जातात लक्ष ठेवायची पण गरज येत नाही चहा उकळूसपर्यंत दूध पण गरम होतं आणि तोपर्यंत मी बाकीचं वरचे कामंही करून घेते चहा उकळता उकळता मी मटका वगैरे धुवून घेते तिकडे चहा उकळत आहे माझा आणि आता मी इथे मटका वगैरे धुवून घेते मटका सकाळी सकाळी धुवून भरला की दिवसभर मस्त थंड पाणी होतं त्यामुळे मग मी आधी मटका धुवून त्यातलं रात्रीचं उरलेलं पाणी ओतून देते जास्त काही पाणी उरत नाही कारण दिवसभर ते वापरलं जातं एक दोन वा राहतं कधी कधी तेही शिल्लक नाही राहत आणि त्यामुळे मग मी आधी सगळ्यात आधी मटका वगैरे धुवून पाणी भरून ठेवते म्हणजे दिवसभर असं मस्त थंडगार पाणी प्यायला मिळतं आणि आता उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे मग मटका भरून ठेवायची गरजच आहे म्हणून मग मी ते सकाळी सकाळी ते काम करून घेते आता मटक्यात पाणी चालू केलं आहे तोपर्यंत माझा इकडे चहा उकळला आहे दूध पण गरम होत आलं आहे आणि आता मस्त कडक कडक चहा उकळलेला आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेते आणि नंतर पूर्ण चहा उकळला आहे आज इकडे मटका भरत आलाय अर्धा मटका झालाय तोपर्यंत मी चहा वगैरे गाळून घेते आणि चहा गाळस तर मटका फुल भरतच आला असेल आता कारण मग चहा उकळता उकळता मी बाकीची बरीचशी छोटी मोठी कामे करत असते तर आता मटका पूर्ण भरलाय त्यावरती झाकण ठेवून देते आणि चहा पिता पिता मी मोबाईलमध्ये बघत असते काही मेसेज वगैरे आलेले आहेत की ना कमेंट वगैरे आले आहेत की नाही आणि तेवढाच थोडासा टाईमपासही करते थोड्या वेळ यूट्यूब पण बघते चहा पिता पिता आणि चहा मी निवांतच पित असते ज्या आईस्त घाई गडबड करत नाही तर आता इकडे मुले अजून झोपलेली आहे मिस्टर उठले आणि उठल्या उठल्या पेपर घेऊन बसलेली आहेत त्यांना बाकीचं काही आवरायचं नाही आहे मला असं वाटतं कारण उठल्या उठल्या ते पहिले पेपर घेऊन बसतात आणि नंतर मग आवरायला सुरू करतात तर माझे मिस्टर आता मुलांना उठून देतील आणि मुलं उठल्याच्यानंतर ते सगळे ब्रश वगैरे करून घेतील आता तर आता यांचं चाल आहे आता ब्रश चालू आणि ब्रश वगैरे झाले त्यांना कामावरती पण जायचं आहे तोपर्यंत मिस्टरांची आंघोळ वगैरे होते तोपर्यंत मी आता इथले कपडे वगैरे अंथरून उचलून घेते कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी एकदा कपडे बोलले होते तेव्हा मला दोन तीन कमेंट आल्या होत्या की अंथरून बोलत जा तर मी आता अंथरून काढलं आहे आणि आता या बॉक्समध्ये ठेवून देत आहे बेडच्या तर तिथं छोटासा बॉक्स आहे तिथे भरपूर कपडे बसतात आणि आता बघा मुलं तिकडून उठून आले आणि इथं पुन्हा लोळायला लागले आणि आता मी हॉलमधली साफसफाई करून घेते आणि रोज अशा प्रकारे कपडा वगैरे फिरावला की जास्त खराब होत नाही आणि जास्त घाणही होत नाही त्यामुळे मी शोकेस रोजच्या रोज थोडंसं हा वरवर पुसून घेत असते म्हणजे धूळही दिसत नाही आणि व्यवस्थित दिसतं तर खिडक्यामध्ये पण खूप सारी धूळ आलेली असते तीही झटकून घेत असते मी जास्त घाण होत नाही मग रोजच्या रोज साफसफाई केल्यावर आपल्याला जास्त टेन्शन येत नाही जास्त खराबही होती नाही घरही स्वच्छ राहतं म्हणून मग मी सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे पुसून घेत असते सकाळी सोफा वगैरे झटकून टाकत असते स्वयंपाकावर सकाळी एकदा टाकले की झटकून मग ते दिवसभर तसेच तसेच राहतात खराब होत नाही आता यांचे आंघोळ वगैरे झालंय तर आता मी यांना चहा नाश्ता देत आहे आज मी नाश्त्याला काहीच बनवलं नाही फक्त चहा बिस्किटच आहे पोहे वगैरे असं काही बनवलं नाही कारण सगळे म्हटले की आम्हाला आज चहा बिस्किटच खायचं आहे त्यामुळे चहा बिस्किट दिला आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करायला लागली आहे आज मी बनवणार आहे शिमला मिर्च तर शिमला मिरचसाठी मी वाटण वाटून घेतलं आहे त्या वाटणामध्ये लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची मीठ घेतलं आहे आणि ते, ते थोडंसं ओबडदोबड वाटून घेतलं आणि तेलामध्ये ते आधी फ्राय करून घेतले ते आणि त्यानंतर मग भाजी टाकली आहे तर भाजी आता खालीवर परतून घेणार आणि त्याच्यावरती झाकण ठेवणार तर शिज कमी गॅसमध्ये शिजून घेणार आहे आणि तोपर्यंत भाजी शिजूस् तर मी आता चपात्या लाटून घेते आणि सकाळचे नऊ वाजले आता तर माझं बरंसं काम होत आलंय आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता आपण भेटू पुढच्या